झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीने लोकसभेत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र झालेल्या निवडणुकीमध्ये सेना आणि भाजपात सर्व काही आलबेल नव्हते. आज शिवसेनेचेच पदाधिकारी म्हणतात आणि शिवसेनेचेच नेते मंडळी म्हणतात की या ठिकाणी शिवसेनेच्याच आमदारानं या ठिकाणी नाही का विरोधात शिवसेनेच्या विरोधात काम केले. मग आता हे आमदार उद्या कोणतं तोंड घेऊन युतीला मतदान मागतात. आज आम्हाला एक एक जागेची चिंता आहे. जसं मोदी साहेबांनी राष्ट्र सांभाळलं, निश्चित प्रमाणामध्ये महाराष्ट्रही फडणवीस साहेब सांभाळतील, पण एक एक जागा आम्हाला महत्त्वाची आहे. त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की हा मतदारसंघातली जागा ही भारतीय जनता पार्टीला सोडवण्यात यावी म्हणून. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीला मदत केल्याचा एक घणाघाती आरोप आज भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद गोरसे यांनी केला आहे. त्याचबरोबर परभणीची जी शिवसेनेची हक्काची जागा आहे विधानसभेची, ती भाजपाला सोडण्याची मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केलेली आहे. आनंद गोरसे यांनी केलेल्या मागणीकडं पक्षश्रेष्ठी किती लक्ष देतील हे पाहावे लागेल. MKN साठी आलेदास, परभणी.